आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ऊसतोड मजुराचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू, बेळख्याळ गळदगा क्रॉस परिसरातील घटना. निपाणी तालुक्यातील गळदगा क्रॉस ते नेस क्रॉस मार्गावरील एका विहिरीत पडून एका अनोळखी ऊसतोड मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 8 दरम्यान उघडकीस आली आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की गळदगा बेडघ्या क्रॉस जवळील कारखाना परिसरात नेस मार्गावर ऊसतोड मजुरांची वस्ती आहे. सध्या या वस्तीत रहिवाशी असलेला भगवान रामाकाटे वय 45 मूळ राहणार धावजीची वाडी जिल्हा बीड हा मंगळवार दिनांक 12 रोजी रात्री येथील एका धाब्यावर दोघा साथीदारांच्या बरोबर जेवण्यासाठी गेला होता. त्यानंतर रात्री तो आला नाही, दुसऱ्या दिवशी गावाकडे गेल्याचे सांगण्यात आले होते. या ऊसतोड मजुरास मद्यपान करण्याची सवय असल्याने तो बराच दिवस बाहेरच फिरत असे म्हणून त्याचा शोध घेतला गेला नव्हता अशी माहिती त्याची पत्नी सत्यभामा काटे यांनी सांगितली. आज काय ते विहिरीत मध्ये जे प्रेत आढळून आले हे तुमचे पतीच आहेत काय? काय झालं होतं त्यांना? काय नाही, घरी फडातून आई येऊन गाडी सोडली, घरी आलीच नाही. कुठल्या दिवशी? मंगळवारी संध्याकाळी. मंगळवारी संध्याकाळी फडातन गाडी? हा, मंगळवारी दुपारी गाडी आणली फडातन. परत मग त्या आमच्या सासऱ्याला संध्याकाळी धाब्यात होते ना ते, परत मग घरी आलंच नाही. त्यांच्या सोबतचे दोघं आले ते आलंच नाही घरी. कोण कोण धाब्याला गेलतो? जेवण्यासाठी गेलतो. कोण कोण गेलं होतं? हाय तर ते आमचे शेजारचे. काय नाव त्यांचं? त्यांचं नाव काय? ते राहत्यान सरजा. त्या दिवशी संध्याकाळी जेवायला गेलो. आमच्या म्हाताऱ्याने बघितले ते मंगळवारी संध्याकाळी. हा हा, म्हाताऱ्याने बघितले. त्यानंतर ते दोघं आले, ते एकटा आलं नाही? आले नाही, एक आलंच नाही. मग त्यांना विचारलं नाही काय कुठं आहेत म्हणून पती आमचं? त्यांना विचारणालाही पेलेली होती ते, त्यांना काही विचारायचं. सकाळी मग ते म्हणतात चला बघून येऊ कुठं जर झोपलेला असला तर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलंच नाही. मग दुसऱ्या दिवशी ते कशाला आलं? मग तुम्ही विचार केला नाही त्यांचा? म्हणलं गावाकडे गेलं काय की मग काल फोन केला ती म्हणले गावाकडे आलाय. मग ते आमच्या आता दिराला फोन केला ती म्हणले गावाकडे आलाच नाही म्हणले. मग गावाकडे कोण आहेत म्हणून असं कोणतर म्हणाल की? हा मग गावाकडेच हाय म्हणले ना. मग हाय म्हणल्या म्हणलं असतील गावाकडे गेले असतील. मग काय एकंदरीत काय सांगताय तुम्ही? काय तिने आत्महत्या केली काय? कोण ढकललेत काय? ते काय माहिती आता तुम्हाला? काय मला काय वाटतंय? काय वाटतंय काय काय आता ते गेलं तर आता काय माहितीच नाही काय. अगोदरपासून त्यांना दारू पिण्याची सवय आहे काय? प्यायला काय पित येत ते? पण काम करते तिने आता फडात रोज जातोत ना आम्ही. म्हणजे संध्याकाळचं दारू पितात? हा फडातून येऊन आता रोज काम करतो आता पटापट आला की. तुमचं ते शेत घर वगैरे तिकडे आहे काय? किती आहे? काय 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 शेत आहे? 2 एकर आहे की? शेत विकलाय म्हणून असं समजलं. विकल्या होय तू? काय लोकांचं होत तिथे विकलंय ना काय. मग आता तुम्हाला काय त्यांच्यावर संशय वगैरे कोणावर काय घेताय काय? काय संशय लोकांवर? काय संशय घ्यायला? आता ते संकटच होते तेवढीच नाही तर मग दुसऱ्या लोकांवर कशाला? नाही होते संकट होते ते. हा ते आमच्या शेज. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते. घटनास्थळी सदरगा पोलीस ठाण्याचे PSI संगमेश दिडकिनहाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद सदरगा पोलीस ठाण्यात झाली आहे. मृताची ओळख पडताच पत्नी व मुलाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महानकर न्यूज साठी बेळक्याळहून कृष्णा आर्गे.